साहेब, ते हार पण घातलेलं नाही मी अजून. लग्नानंतर साहेब कसं जाणार साहेब? अख्ख्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मी एकटाच आहे का साहेब? हिलवर गेल्याशिवाय नाही करायचं, प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. एक नंबरचा छुटबोलिंगाण नाही तो. अण्णा खरंच वाक पाहिला, मी तर असा उभा होतो आणि तो असा समोर. काय मुवमेंट तर काय दिसत नाही का? चल बघू. नाही सर, नाही नाही. अख्खा गाव पोर कहिलो तुमच्या विना. अरे बाबू काय चाललंय या गावात? शेत सुद्धा सोडली नाही लोकांनी. वागेरे ही ऍक्च्युली माझ्या आजोळी म्हणजे नाशिकजवळ दिंडोरी तालुक्यात मावडी म्हणून गाव आहे, तिकडे घडलेली घटना आहे. आणि तिच्या शेजारीच एक डोंगर आहे, त्याचं नाव वागेरे आहे. तर पूर्वी असं म्हणतात की ते वाघाने घेरलेलं होतं आणि तिकडे पूर्वी खूप वाघ राहायचे, जंगल होतं. आता तिकडे काहीच राहिलं नाही, झाडं नाही आहेत आणि नक्कीच वाघही नाही आहेत. तर त्याच्यामुळे ते टायटल मला खूप साजेश ह्या फिल्मसाठी वाटलं होतं. आणि ते कथानक माझ्या बालपणी घडलेल्या घटनेतून आल्यामुळे ते टायटल आणि हे कथानक असं समरस जाते असं मला वाटत होतं, म्हणून हे टायटल. स्टोरी लाईन कशी सुरू होते? काय आहे वाघेऱ्या? वाघेऱ्या एका गावाची गोष्ट आहे, ज्या गावामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. आणि प्रत्येकाचे आपले, आपण दैनंदिन आयुष्य जगत असताना आपले सगळ्यांचे काही ना काही मोटिव्स असतात. आणि एक एक घटना घडते आणि त्या घटनेला अनुषंगून प्रत्येकजण आपल्या मोटिव कसे पूर्ण करायचा प्रयत्न करतो. हे बेसिक कथानक या सिनेमाचं आहे, पण ते खूप हिलेरियस आहे. म्हणजे कॅरेक्टर्स खूप जेन्युइनली सिरियसली ते सगळे करू बघतात, पण त्याच्या मागचं मोटिव आपल्याला माहिती असल्यामुळे तिथे एक व्यंग तयार होतं आणि तुम्हाला आपसूक हसू येतं. ती घटना पण ज्यावेळेस घडली होती गावामध्ये, त्यावेळेस त्याचे नरेशन्स ज्यावेळेस आम्ही आजही ऐकतो किंवा त्यावेळेचे जे कोणी प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं सगळं ऐकतो, तर आजही आम्ही हसून हसून वेडवतो की असं कसं कुणी एखाद्या सिच्युएशनवर रिॲक्ट करू शकतं. गाव असो, लोकं असो, त्यावेळेचे छोटे छोटे कॅरेक्टर्स होते ते पण ज्या प्रकारे नरेट करतात की आम्ही असं डब्याला बसलो असा गेला आमच्यावरून, मला म्हणजे मला आजपर्यंत का नाही एखादं संडासला बसलेल्या माणसाच्या वरून कशाला वागायला जायचं. तर छोट्या छोट्या गोष्टी, तिकडे एक मसोबा होता, मग काही लोकांचं म्हणणं की त्याचं तुम्ही कारण नाही केलं, मग कळालं की त्यांना मटणच खायचं होतं, गावात खूप दिवसांना मटणच झालं नव्हतं. असे छोटे छोटे कॅरेक्टर्स होते ज्यांच्या म्हणजे खूप इनोसंट होते, त्यांना जे सांगायचं होतं ते, पण त्यात खूप गंमत होती. आणि मला असं वाटलं की ते जर पडद्यावर आलं तर ते बघूनही लोकांना खूप मजा येईल. आणि म्हणून ती सगळी सत्य घटना, त्याला घेऊन थोडे फिक्शनल कॅरेक्टर्स, थोडा फिक्शनल सिच्युएशन्स आणि काहीतरी सांगावं हा त्यातला एक मेसेज मी त्यात इनहेरिटंट केला आणि या फिल्मचं कथानक घडलं. हां, मी मुळात गावाकडचं असल्यामुळे मला तिकडची कॅरेक्टर्स खूप आवडतात. म्हणजे आपल्याकडे आमच्या घराच्या बाहेर आळ आहे आणि आळावर जर कोणी बैल किंवा म्हशी पण पाणी पाजायला आणल्या तर त्याच्याशी 5 मिनटं बोललं तरी तुम्हाला असं हसू येतं आणि कळतं की एवढं उन्हातानात हा म्हशी इकडे घेऊन आला आहे. आणि त्या आळावरून ती म्हशी 5 मिनटं पाणी पिते, ती म्हशी पाणी पिते तरी याला एवढं विनोद बुद्धीने काय काय सुचतं आणि काय काय तो बोलतं, तर मला ते कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग वाटतं. गावाकडे मी जसं मागे एक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की शहरामध्ये पण आपण आहोत, पण एवढी सगळी आपण दिवसभराचे थकून मागून घरी गेलो, पाहुणं आल्यावर आपल्या शहरात असं होतं की यार आत्ता कुठून आला पाहुणं, आपल्या संडेजला पाहुणे हवे. गावाकडे तसं नाही, शेतात दिवसभर राबूनसुद्धा जर आपण संध्याकाळी गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, त्यांच्या टोपलीत नेहमी 2 भाकऱ्या आपल्यासाठी वाढून ठेवलेल्या असतात. तर मला असं वाटतं की गावाकडच्या माणसाचा जगण्याचा दृष्टिकोन हा खूप पॉझिटिव्ह आहे, तो प्रत्येक घटनेकडे विनोदाने बघतो, त्याच्या चर्चा पण फार विनोदाने करतो. आणि तेच व्यंग मला असं वाटलं की या सिनेमात आपण आणावं. आणि ते कुठेतरी शंकर पाटलांच्या लेखणीच्या धाटणीतलं आहे आणि शंकर पाटील ज्या प्रकारे लिहायचे त्या गावाकडचं, म्हणजे त्यांची मीटिंगसारखी शॉर्ट स्टोरी असो, धिंडसारखी शॉर्ट स्टोरी असो, धिंडमध्ये ते एक व्यसनमुक्तीच्या बाबत काहीतरी सांगू बघताय, पंचायतीमध्ये आजचं जे काही डेमोक्रॅटिकल सिस्टम आपल्याकडे झाली आहे ते एका पंचायतीतून मांडू बघतायत, पण त्या इतकं विनोदी आहे. म्हणजे त्या सगळ्या याच्यामध्ये त्या पंचायतीमध्ये असलेली दिवाबत्ती पण एक कॅरेक्टर बनून जाते आणि तुम्हाला त्या दिवाबत्तीलासुद्धा रिॲक्ट व्हावं असं वाटतं. इतकं सुंदर लिखाण, मला असं वाटलं की आपण असं काहीतरी करून बघूया आणि कुठेतरी ते जमलं आहे आणि छान झालं आहे त्यांच्या आशीर्वादामुळे असं वाटतं.
सिनेमाचं कास्टिंग हा फार गमतीशीर भाग राहिला आहे, कारण जे निर्माते आहेत राहुल शिंदे आणि केतन माडवले त्यांनी मला एक फ्री हँड दिला होता की आपल्याला चांगल्या आणि मोठ्या मातब्बर लोकांबरोबर काम करायचं, तुम्ही तसा बजेटचा विचार करू नका, तुम्हाला जे वाटतं ते आम्ही अप्रोच देऊ, त्यांच्याशी आपण निगोशिएट करू आणि आपण लॉक करू. मग मी हळूहळू प्रत्येकाला म्हणजे मला जे जे लोकं वाटत होते त्यांची एक लिस्ट करून त्यांना अप्रोच करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी भेटलो होतो किशोर कदम सरांना. त्याच्या आधी आमच्या डोक्यात असं होतं की सरपंचासाठी एक वेगळे ॲक्टर आहे मनोज जोशी म्हणून त्यांना आपण अप्रोच करूया. मी किशोर सरांना पोलीस पाटलाच्या रोलसाठी बघत होतो, पण त्यांना तो रोल असा त्यांच्या खूप पठडीतला आणि नेहमी केलेला वाटला आणि ते त्यावेळी जो सिनेमा करत होते परतो त्यात पण ते धोतर घालूनच होते आणि त्यांना आज झालं की एकदा ऑलरेडी धोतर घालून बसलो आणि परत एक धोतर घातलेली भूमिका मी का करावी, म्हणून त्यांनी त्यावेळेस खूप प्रामाणिकपणे सांगितलं की तुझी स्क्रिप्ट छान आहे पण मला करावासा वाटेल तर तो सरपंच करावा वाटेल. मग त्यानंतर बऱ्याच लोकांना भेटत गेलो, मग ऋषिकेश जोशी आले, भारत गणेशपुरे आले. भारत सरांना मी पहिला कॉल केला आणि त्यांना विचारलं मग किती दिवसाचं शूटिंग, म्हटलं 1-20 दिवस. मला म्हणे राव तुम्ही इज्जतच काढताय आमची. म्हटलं झालं राव म्हणे आज तगत मी 20 दिवस शूट नाही केलं कुठलं. मग मी त्यांना भेटायला गेल्यानंतर ते पण सहज रेडी झाले. ऋषिकेश जोशी असतील, मग मी ऋषिकेश जोशींना वन लाईन फोनवर सांगितलं, त्यांनी मला ऑल द वे सावंतवाडीला बोलवलं तर तुम्हाला आत्ता येऊन नरेट कर वगैरे. मग अशी सगळी ही लोकं जोडत गेली. मग किशोर सर आले, सरपंचाचं सोनं झालं आमच्या, लीना आली, छाया आली. किशोर सर आले म्हणजे कसे आले कारण सांग ना तू डायरेक्टर. हा म्हणजे एक मोठे ॲक्टर होते जे ह्या सिनेमाचा भाग आधी झाले होते पण नंतर होऊ नाही शकले, कारण त्यांना एक मोठ्या प्रोडक्शनची मोठ्या ॲक्टरची मोठी फिल्म आली आणि ते मोठे नट त्या मोठ्या फिल्मसाठी ह्या फिल्मला ते वेळ देऊ शकत नव्हते. आणि मग आपल्याला जसं आपल्या जवळची लोकं दुःखात आठवतात तसे मला किशोर सर आठवतात. आणि योगा योगाने काय झालं की मी परतूची फिल्म परतूचं शूटिंग करत होतो संगमनेरला, तेव्हा समीरने आणि त्या प्रोडक्शन मॅनेजरने येऊन स्क्रिप्ट नॅरेट केली होती. मला सरपंच खूप आवडला होता पण त्यांनी वेगळाच रोल मला दिला, तेव्हा मी नाही म्हटलं, मनात नाही धरून चाललं होतं. आणि सरपंच परतूची शूटिंग संपली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे कोइन्सिडेंटली सगळे दिवस रिकामे होते आणि 3 दिवस आधी यांनी सांगितले की सर तुम्ही सरपंच करणार, आणि मी आनंदाने त्याच्यावर उडी मारली आणि खूप मजा आली. आणि मजा ह्याच्यासाठी आली की पहिल्याच दिवशी मी शूटला जेव्हा गेलो तेव्हा आम्ही गेटअपसाठी मिशी अशी लावायची वगैरे ठरवलं होतं. मला असं चेहऱ्यावर मिशी बिशी लावली ना की म्हणजे मी करू शकतो काम, खूप केलेलं आहे, दाढी मिशी वगैरे चिकटव, पण मी समीरला म्हटलं यार मिशी काढून टाक मला, म्हणजे मी करीन चांगलं तेवढंच चांगलं करीन. पण मग त्याने 15 मिनिटांनंतर तू म्हणाला सर काढून टाका मिशी. आणि मग मला ज्या म्हणजे आणि पहिल्याच दिवशी तुझ्याबरोबर सीन होता हो, आणि मग पहिल्याच दिवशी आपला पहिला सीन झाला आणि त्या मिशीच्या आनंदामध्ये तो चांगला सीन झाला असं मला वाटतं. तो ब्लॉक लागला आणि असं मला झालं भारी दिसलं पंच. तुमच्या रोल बद्दल काय सांगाल? एक कुठलं तरी कॅरेक्टर कथेतून वेगळं नाही होऊ शकत, मुळात कथा सिनेमाचे हिरो आहे असं मला वाटतं. त्यामुळे करताना ऑफकोर्स मजा आली, लिखित इतकं सुंदर आलं होतं समोर, पण जर हे सरपंच होते तर मी सरपंचीण होते असं आपण म्हणूया. पण जी एक घटना घडते असा समीरने उल्लेख केला तर ती काय आहे ती 18 मेला सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन बघा. पण ती जी एक घटना घडते त्याचे जे परिणाम प्रत्येक जणात प्रत्येक व्यक्तीवर होतात ना त्यातून ना त्या माणसाची वृत्ती दिसून येते असं मला वाटतं. प्रत्येक जण त्या गोष्टीतून जो काय स्वतःचा फायदा बघत असतो किंवा त्या घटनेचे पडसाद त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर कसे उमटत जातात त्यातला एक पडसाद मी असेल असं म्हणायला हरकत नाही की माझ्या आयुष्यात सरपंचाच्या बायकोच्या आयुष्यात गावात एक कुठेतरी घडलेली घटना काय बदल घडवू शकते किंवा काय उलथापालथ घडवू शकते. आणि करताना खरंच खूप मजा आली कारण खूप वर्षांनी किशोर कदमांबरोबर काम करत होते मी. मला नेहमी असा प्रश्न पडतो की
ते मला काय म्हणून आवडतात, किशोर कदम म्हणून आवडतात का सौमित्र म्हणून आवडतात? मी जेव्हा कविता वाचते तेव्हा मला ते सौमित्र म्हणून आवडतात. मी आता काम करत होते किंवा त्यांचं इतर जे काम बघते तेव्हा ते किशोर कदम म्हणून आवडत असतात. पण पहिल्याच दिवशी खूप छान एक जमून आलेलं भट्टी झाली ती, की समीर येऊन एक एक सीन देत होता हातात, ते लिखित इतके छान होते आणि किशोरबरोबर काम करायचं होतं, एका गावात शूटिंग करत होतो आणि खूप मजा आली होती. मला ना नेहमी एकदम माझ्या चेहऱ्यामुळे असेल की काय मला माहिती नाही, एकदम गंभीर भूमिका मिळतात आणि फाटकी धोतर, फाटके लेंगे, बनियन मरलेली, चिखलात पडलेला आहे किंवा दारू पिऊन काहीतरी करतोय किंवा डुकराच्या मागे धावतोय, असे सगळे रोल मिळाले होते. पण आय कॅन ऑल्सो डू कॉमेडी, म्हणजे विनोदी काम पण करू शकतो हे लोकांनी एक्सप्लोरच नाही केलं. म्हणजे आय डोंट नो, म्हणजे माझ्या कवी म्हणूनच्या इमेजमुळे असेल की काय, पण मला म्हणूनच मला सरपंच करावासा वाटत होता, कारण त्याच्यामध्ये एक विनोदी शेड होती आणि ही करायला मजा येणार हे मला माहिती होतं. आणि ती गावची जी भाषा आहे, नगर साईडची जी भाषा, आपण नाशिक नगर साईडची, त्यासाठी मी खास तयारी केली होती. त्यासाठी खास मी एका माणसा एका मुलाला बोलवलं होतं नाटकात काम करणाऱ्या, आणि त्याच्याकडनं सगळे डायलॉग रेकॉर्ड्स करून घेतले होते, ते रिहर्स केले होते त्या हेलमध्ये. आणि स्क्रिप्ट ऐकवतानाच त्याने पहिल्या दिवशी जेव्हा परतूच्या वेळेला आला होता तेव्हाच मला खूप आवडली होती, कारण त्या गावातली सगळी कॅरेक्टर्स मिळून ते गाव होतं आणि सिच्युएशनल कॉमेडी आहे. कोणीही एक इंडिव्हिज्युअली काहीतरी असं अंगविक्षेप वगैरे करून कॉमेडी करत नाही, एक घटना घडते आणि त्या घटनेला अनुषंगून वेगवेगळ्या रिॲक्शन करून वेगळ्या वेगळ्या घटना घडतात आणि त्याच्यातनं विनोद निर्मिती होते. आणि मला असं वाटतं की हल्ली ग्रामीण विनोदाला खूप चांगला दाद देत आहेत लोक आणि ग्रामीण सिनेमाला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ पाहत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की वाघिरा हा त्याचा पुढचा एक स्टेप आहे. आणि म्हणजे दादा कोंडके, निळू फुले आणि ग्रामीण भागातले जे होतं त्याची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. नाही म्हणजे आमची सगळी टीमच इतकी हिलॅरियस होती. ऋषिकेश होता, भरत होता, भरत्या होता, परत सुहास पळशीकर होता, ते त्याच्या नादात तो असायचा, आणि किशोर चौगुले होता. ऋषिकेश बोलायला लागल्यावर आम्हाला फक्त ऋषिकेश ज्या सिनेमात असतो तेव्हा एंटरटेनमेंटचा काही प्रश्न उरत नाही, कारण तो इतका बोलतो, इतका बोलतो की समोरच्याला ऐकत राहावंसं वाटतं आणि टाइमपास चांगला होतो. तर अशा अनेक म्हणजे सगळे जेवढे दिवस आम्ही शूट केलं ते सगळे खूप धमालचे दिवस होते असं मला वाटतं, कारण एकतर मला मिशी नव्हती, दाढी नव्हती, वेगळा रोल मिळाला होता आणि पहिल्यांदा कॉमेडी टाईप रोल मिळाला होता, एक्सप्लोर करायचा चान्स होता स्वतःला. आणि म्हणून गॉगल वगैरे घालून वगैरे मला असं कधी कोणी देत नाही काम, तर मला मजा आली करायला. मला असं वाटतं की पैसा वसूल कॉमेडी आहे आणि निखळ विनोद जो तुम्ही आधी दादा कोंडकेंच्या सिनेमामध्ये बघायचा, निळू फुले, रामनगरकरांच्या सिनेमामध्ये बघायचा, त्या टाईपचा विनोद, ग्रामीण विनोद, अस्सल मातीतला विनोद बघायला तुम्हाला मिळेल आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर जाऊन एन्जॉय कराल तुम्ही, अशी ही फिल्म आहे. आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागातले लोकच नव्हे तर मेट्रोपॉलिटन सिटीमधले सुद्धा लोक खूप एन्जॉय करतील, त्याच्यामुळे थिएटरमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. मी जसं म्हटलं मगाशी की प्रत्येकाची वृत्ती दिसून येते, तर चित्रपट संपल्यावर ऑडियन्स विचार करेल की ह्याच्यात मी कुठे होतो, मी काय विचार केला असता, ही अशी घटना जर माझ्या बाबतीत घडली असती तर. त्यामुळे निश्चितच प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आवर्जून पाहावा असं वाटतं. ही फिल्म मामी फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्टेड होती आणि ज्यावेळेस प्रिव्ह्यू तिकडे होता त्यावेळेस मला झालेलं आहे अरे लोक येतील नाही येणार आपली फिल्म बघायला, आणि मी असं थोडा लेट पोचलो तर बघितलं हाऊसफुल होतं थिएटर. आणि मी तिकडे मला त्या दिवशी एवढे म्हणजे इतकं भारी वाटलं की हसण्याचे लॅग येत होते, आपण हसता हसता पुढचा एक पंच मिस करतो
आणि नंतर आपल्याला रिलीज अरे तू पंच गेला आणि त्याच्यावर लोक असत त्या हसण्याचे लॅग मी बघितले तर त्याच्यामुळे मला पूर्ण शाश्वती की ही फिल्म लोकांना नक्की आवडेल पण त्यासाठी लोकांनी आधी थिएटरमध्ये जावं तेवढा विश्वास या फिल्मवर ठेवा एकदा तुम्ही आत गेल्यानंतर तुम्ही 10 लोकांनी येऊन सांगाल ही फिल्म बघा आणि तुम्ही स्वतः पण दोनदा बघाल ही मला ॲज अ डिरेक्टर खूप शाश्वती वाटते याच्या आधीच्या 2 सिनेमांमध्ये मी हे कधीच स्टेटमेंट केलं नाही कारण मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी बनवतो पण ही फिल्म मुळातच मी एवढी मजा केली होती त्या प्रसंगाला अनुभवताना लहानपणी ती मजा आपल्याला परत करायला मिळावी म्हणून या सिनेमाचा सगळा घाट घातला आणि आम्ही प्रचंड मजा केली ती माझ्या स्क्रीनवर आली आणि ती बघायला पण तुम्हाला खूप मजा येईल तर त्याच्यामुळे 18 मेला तुम्ही नक्की या ही फिल्म बघा आणि खूप मजा करा आल्यापासून जे हसाल ते शेवटपर्यंत हसतच राहा.